श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, चीफ काउंसिलर मिशन ऑनलाइन काउंसिलिंग। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे हेही दिवस जातील। खूपदा आपण चिडतो, कुडतो, नाराज होतो, निराश होतो, त्याचा आपल्यालाच त्रास होतो आणि इतरांना त्याचं काहीही वाटत नाही हे पाहिलं की आणखीनच रागा होतो, पण त्याला आपणच जबाबदार असतो कारण आपण ही परिस्थिती कायमस्वरूपी आहे असं समजतो। जगात एकच गोष्ट कायमस्वरूपी आहे आणि ती म्हणजे परिस्थितीत नेहमी होत राहणारे बदल। म्हणूनच हेही दिवस जातील हा मला आनंददायी जीवनाचा गुरुमंत्र वाटतो। आनंद हा सुखदुःखाच्या पलीकडे असतो। हेही दिवस जातील या वाक्यातला दिवस हा शब्द कालदर्शक आहे, आयुष्याचं प्रतीक आहे असंही म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या आयुष्यात सुखदुःखाचा सतत लपंडाव चालू असतो। म्हणून सुखदुःखे समय कृत्वा ही अनुभूती घेऊन आयुष्याप्रतीची स्वीकृती वाढवायची असेल तर काय करता येऊ शकेल? आपल्या आयुष्यात दुःख येत राहतं म्हणून तर सुखाचं मोल आपल्याला कळतं, आणि दोन्हीही कायमस्वरूपी नाहीत म्हणून आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा हमखास समजायचं की आता सुखाचे दिवस येऊ घातलेत। मग त्यांचं स्वागत रडवेल्या तोंडाने करायचं का? नाही, प्रसंगी ओढून ताणून ही चेहरा हसरा ठेवायला काय हरकत आहे? भूतकाळात केव्हा तरी सुख उपभोगलेलं आठवत असतं, वर्तमानाशी तुलना करता ते वर्तमानात नसतं म्हणून आपण दुःखी होतो। मग अशा वेळी फक्त विचारांची दिशा बदलण्याची गरज असते। त्यावेळेचे ते सुखाचे दिवस जर कायमचे राहिले नाहीत तर आत्ताचे दुःखाचे दिवस कसे कायम राहतील? तेही जाणारच ना आज ना उद्या। म्हणून दुःखात कष्टी व्हायचं नाही आणि सुखात हुरळून जायचं नाही एवढाच विचार केला की आपलं विचलित होणं आपोआप कमी व्हायला लागतं। आपण विचलित व्हायचं की नाही हे आपण ठरवायचं, परिस्थितीला नाही ठरवू द्यायचं ते। नथिंग शुड डिस्टर्ब यू विदाउट युअर परमिशन।